राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेची आशा मावळली असतानाच राज्याच्या राजकारणात आज राजकीय भूकंप झाला आहे। राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। या अनपेक्षित घडामोडीमुळे राज्यभरामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। फडणवीस यांच्या खेळीमुळे शिवसेनेला मात्र मंत्रीपदाला मुकावं लागलं आहे। न घरका न घाटका अशी दुविधा अवस्था शिवसेनेची झाली आहे। या नाट्यमय घडामोडीनंतर सोशल मीडियावर एकच हास्य कल्लोळ सुरू झाला होता। अनेकांनी फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावर जोक्स आणि फोटो मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केले आहेत।